पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत रविवारी 1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातील नागरिकांना आपापल्या भागामध्ये एकत्रित येऊन एकाच वेळी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे देशव्यापी आवाहन केले होते। या आवाहनानुसार भाजपाचे वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाडा शहर स्वच्छता अभियान राबवण्यात आला। या अभियानामध्ये वाड्यातील बस स्टँड परिसर, पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय परिसर, वाड्यातील पांडवकालीन शिवमंदिर आदी वेगवेगळ्या ठिकाणी हाती झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी या अभियानामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले। याशिवाय पंधरवडा दरम्यान वाडा तालुका भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी यावेळी दिली। या स्वच्छता अभियानामध्ये भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काटोळे, संदीप पवार, कृष्णा बोईर, शुभांगी उतेकर, अंकिता दुबेले, वैभव भूपतराव, अर्षद खांबेकर, कुणाल साळवी, नरेश अकरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी या अभियानामध्ये सहभागी झाले होते।